विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कळंबोली सेक्टर 12 येथील स्मशानभूमीच्या दुरावस्थेबाबत येत्या मंगळवारी 13 डिसेंबर रोजी भाजपतर्फे करण्यात येणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. यासंदर्भात सिडको अधिकाऱ्यांनी गुरुवारी कळंबोली स्मशानभूमीची भाजप पदाधिकाऱ्यांसोबत संयुक्तित पाहणी केल्यानंतर कळंबोली शहर भाजप अध्यक्ष रविनाथ पाटील यांनी ही भूमिका जाहीर केली आहे. कळंबोली स्मशानभूमीबाबत वारंवार पाठपुरावा करूनही सिडकोमार्फत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. केवळ आश्वासने देऊन टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे कळंबोली भाजपने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र नव्याने आलेले सिडको अधिकारी श्री फुलोरे यांनी या प्रश्नी लक्ष घालून काम सुरू केलंय. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली भाजपतर्फे 20 जुलै रोजी या स्मशानभूमीच्या दुरुस्तीबाबत सिडकोला पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार येथे काम सुरू झाले आहे. त्यामुळे आमचे प्रस्तावित आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांनी सांगितले. या मशानाची जी दुर्गती आहे ती आम्ही दुरुस्त करू. वारंवार त्यांना आम्ही विचारत गेलो कधी होणार, आज होणार, उद्या होणार, असे करता करता आता आम्हाला ह्या येत्या 13 तारखेला आम्हाला आंदोलन पुकारायची वेळ आली. त्यावेळेला आता इथे नवीन आलेले फुलोरे साहेब यांनी आश्वासन दिलं आहे का आम्ही लवकरात लवकर हा काम चालू करतो आहे. आता आम्ही आता जस्ट बघा इथं बघायला आल्यानंतर आमच्याही लक्षात आलं का आता काम होण्यायोग्य आहे. आणि आता नवीन आलेले जे फुलोरे साहेब आहेत त्यांनी अतिशय चांगला आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्यांनी आता कामाला सुरुवातही केलेली आहे. त्यासाठी येणारा जो आम्ही आंदोलन पुकारला होता तो पूर्ततास आम्ही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यायचं कारण असं आहे का बघूया पूर्ण काम करतात की नाहीतर 8 दिवसाचं बोलणार आणि पुन्हा वाट बघत बसायच्या परीक्षा. म्हणून आम्ही ते बघणार आणि नंतर मग आंदोलनाला आम्ही स्थगिती देणार.